किंग जुनियर। अरे आपला हलवा किती मस्त झाला आहे, एकदमच मस्त होतो हे बघा किती मस्त झाला आहे। आता आपण याची रेसिपी बघूयात। नमस्कार, तुमचं आमच्या कृष्णा कुकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दुधीचा हलवा। तर त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे। तर आता आपण ह्याला किसून घेऊयात। भोपळ्याचे पुढं जे आहे हे असं हे काढून घ्यायचे, आणि त्याची साल नाही काढायची कारण हा कोवळा आहे, त्याच्यामुळे साल काढायची काही गरज नाही। आता आपण ह्याला किसून घेऊयात। हे बघा, आता आपला दुधी भोपळा किसून झालेला आहे। हे बघा, जैसे ह्याला आपण असं काढलं ना, जैसे जा दुधी खिसलं, दुधी भोपळ्याचा एक असं टावर बनलेला आहे, तुम्ही बघितला ना। तर आता आपण हलवा करायला घेऊयात। पॅनमध्ये आपण हा खीस टाकूयात। याच्यामध्ये मी पाणी नाही काढलेलं नितळून, कारण ते खूप पौष्टिक असतं पाणी, ते तसंच ठेवलेलं आहे। त्या पाण्यामध्येच हा जो किस आहे आपला तो चांगला शिजतो आणि छान होतो याचा हलवा। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। हे बघा, असं चांगलं झालं तर हे करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं। एक 5 मिनिटं जरा थोडी त्याला वाफ येऊन द्यायची चांगली। आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत, आपण बघूयात। चांगलं शिजलेला आहे हा दुधी भोपळा। त्याचं जे पाणी होतं स्वतःच्या आमचं, त्याच्यामध्येच हा चांगला शिजला आहे बघा। हे बघा किती मस्त शिजलंय। आता ह्याच्यामध्ये आपण साखर आणि हे दुधाची जी साई आहे ती आपण ह्याच्यात ऍड करणार आहे। मी हा जो दुधी भोपळ्याचा जो खीस आहे तो 2 वाट्या घेतलेला होता, त्याच्यामुळे त्याला मी 1 वाटी साखर टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी पाहिजे असेल तर 1/2 वाटी टाका, जास्त पाहिजे असेल तर 1 वाटी टाका। चांगला असं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दुधाची साई घेतलेली आहे मी अशी 1/2 वाटी। दुधाच्या साईमुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येते। चांगला हलवून घ्यायचं। मी जी साखर आहे तिला तुम्हाला पेघळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये खावा नाही टाकला तरी चालतो, कारण दुधाची साय ही आपण वापरू ना तर त्याला खाव्याचीच एक त्याला टेस्ट येते। हे बघा आपलं कसं हलवा आता छान होत आलाय तयार। तर त्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे। तर मी वेलची पूड अगोदर करून ठेवतच नाही, ज्या वेळेला आपल्याला लागणार आहे त्यावेळेतच अशी कुटून घेते, कारण त्याचा जो स्वाद आहे प्लस आपण ताजा ताजा केलेलाच वेगळा लागतो। अगोदर करून ठेवलं तर त्याचा सगळा वास निघून जातो, त्यामुळे वेलची पूड टाकायची त्याच्यामध्ये। एक 1/2 चमचा वेलची पूड टाकले मी। परत चांगलं हलवून घ्यायचं। आणि आज आपला गोड पदार्थ जो आहे तसा रुचकर होण्यासाठी अगदी किंचित मीठ टाकायचं, थोडस किंचित मीठ टाकायचं, न पदार्थ असा रुचकर होतो।
अजून एक 2 मिनिटं लागतील त्याच्यातलं जे पाणी आहे ते आटण्यासाठी. खूप छान होतो हा हलवा, तुम्ही एकदा जरूर करून बघा. तर आता आपला हा हलवा तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद केलाय आणि त्याच्यामध्ये लास्टला थोडस आपलं साजूक तूप टाकायचं, एक अर्धा चमचा. चांगला हलवून घ्यायचं असं. आता आपण त्याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. तर आता आपण काढून घेऊया याच्यामध्ये. हे बघा हो, आपला हलवा किती मस्त झालाय. तर आता आपण ह्याच्यावर गार्निशिंग करूया. बदाम आणि काजूचे मी काप घेतलेले आहेत. आज साठी एवढंच, नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा. तोपर्यंत बाय बाय.